परंतु जर अधिक मटेरियल जर वापरलं भरपूर चांगली मशागत मेहनत जर केली तर नक्कीच अभिनयपेक्षा तर नक्कीच सरस व्हरायटी आहे याबाबत काही शंका नाही. जी 66.05 म्हणून जी व्हरायटी होती तिचं प्रत्यक्षात नाव काय हे नंतर आम्हाला कळलं, परंतु आता कंपनीनी त्या व्हरायटीचं नाव अशोका असं ठेवलेलं आहे. अशोका सेमिनस सीडची अशोका म्हणून ही व्हरायटी आहे, तर ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लावावी. आम्ही पण तिचा अनुभव घेतलेला आहे. अशोक शिवराम काकडे, मुक्काम पोस्ट कळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अशोका सीड्स कंपनीचे टॅमॅटोची व्हरायटी लावली होती. टॅमॅटोच्या मी 17 गुंठ्या टॅमॅटोमधून मी 66-70 कॅरेटचे एक एक तोडा केला आणि त्या तोड्यातून मला भरपूर उत्पन्न मिळालं. मी सरासरी 17 गुंठ्यामध्ये मी 972 कॅरेट काढले, त्यातून मला बाजारभावाच्या तुलनेत मला चांगलं उत्पन्न मिळून कमी खर्चामध्ये मी जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून मी यावर्षी भरपूर यशस्वी झालो. फवारणीतून करप्याचे भुरडावणीचे इतके प्रमाण कमी लागून त्यावर कोळी प्रमाण काही होतं कमी कमी होतं आणि त्यातून मला उत्पन्न मिळालं. अशोक मारुती हंडे, मी इथला काळवाडीचा रहिवासी. वैशिष्ट्य एक आहे, पावसाळ्यात आभी 9 शिवानी पाऊस चालू झाल्यानंतर वर त्याला क्रॅचिंग चालू होतं फळ चिराट्यात, पण याच्यात तसा कुठल्याही प्रकारचा म्हणजे एक साधारण मी आता 18 गुंठ्यात सरासरी 1.25 कॅरेटचा तोडा झालेला आहे हायेस्ट, पण त्याच्यामध्ये लय झालं तरी नाही, अर्ध कॅरेट खराब कॅरेट निघायचं चुकून म्हणजे आणि रोगाला नाहीच म्हणजे शक्यतो माझा तर अनुभवची. मी गणेश ज्ञानेश्वर पाधीर, मुक्काम पोस्ट कळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अशोका ही व्हरायटी खालून वाढायची जास्त, म्हणजे खालून पानं जास्त त्याची निघायची आणि त्याच्याबरोबर जी 10 तोंड लावली होती ती जोरात निघायची वर, पण जसं जसं फळाचं प्रमाण वर उचलायला लागली किंवा मांडव बिंडव झाला आणि बांधणीला सुरुवात झाली तेव्हा अशोकाला वेगळीच वाढ झालेली दिसली आम्हाला. त्या तुलनेत 10-57 आकडा असायचा जराशी बुरीचा अटॅक जास्त असायचा आणि गळितामध्ये सुद्धा बराच फरक झाला. जवळजवळ 1300-1400 कॅरेट गेली माई, जवळजवळ 35 गुंठ्यात. मनोज चंद्रकांत वामन, राहणार काळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जी अशोका व्हरायटी आहे ती अतिशय सुंदर व्हरायटी आहे, अतिशय चांगली व्हरायटी आहे, तुम्ही ती लावा. जे मररोग असेल, त्याच्यानंतर करपा असेल, या रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यावरती आला नाही, अतिशय कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न त्या व्हरायटीतून मला मिळालं. असं करत असताना तो माल चालू झाला, उच्चांकी असे कॅरेट त्यातून निघत गेले. 25 क्षेत्रामध्ये जवळजवळ मी 1400-1500 कॅरेट मी त्या ठिकाणी काढले. बाजूच्या व्हरायटी, बाजूच्या शेतकऱ्यांच्या व्हरायटी सर्व संपल्या तरी माझा जो टोमॅटोचा बाग होता तो अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी चालू होता. त्या ठिकाणी जसं जसं त्याला फळं येत गेली तसं तसं ते अधिक डेव्हलप होत गेलं आणि परिसरातील शेतकऱ्यांची रीग माझ्या त्या टोमॅटोच्या बागाकडे लागली. हे आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं एकत्र येऊन की आपण त्या ठिकाणी काकडी हे पिकाचं उत्पादन घ्यायचं, तर काकडी पिकाचं उत्पादन घ्यायचं तर त्यामध्ये कोणती जात निवडायची हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. हा उभा राहिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं, आमच्यापुढे बरेच पर्याय उपलब्ध झाले, परंतु आम्ही गेली 7-8 वर्ष ज्या मालिनी या जातीचं सेमिनीची जी मालिनी ही जाते या जातीचा आम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे, चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळतं आहे. मग आम्ही त्या ठिकाणी विचार केला की दुसरे पीक घ्यायचं कशासाठी, दुसरी व्हरायटी घ्यायची कशासाठी, आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मालिनी या पिकाची निवड केली. मालिनी या जातीची निवड करून त्या ठिकाणी रोप लावलं गेलं. आम्ही भरपूर पिकं या ठिकाणी करत असतो, याच्यामध्ये टोमॅटो असतील, काकडी असेल, कोबी असेल. सेमिनीस कंपनीचं सांगायचं झालं तर आत्ता आमच्याकडं सेमिनीस कंपनीची सेंट म्हणून ही जी कोबीची व्हरायटी आहे ती आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर व्हायजर अशी ही दुसरी एक व्हरायटी आमच्या शेतामध्ये आत्ता सध्या आहे, अतिशय सुंदर पद्धतीनं ती व्हरायटी त्या ठिकाणी डेव्हलप होते. माझे नाव विजय रामदेव रांडे. भरपूर आहे त्याला रोग हा लवकर येतच नाही, म्हणजे फवारणी पण भरपूर कमी करावं लागतात त्याला. आणि बरं अशोका व्हरायटीचं मी पहिले हे घेतलं, खतं सोडून झाडाची उंची किती वाढते ते बघितलं आणि नंतर झाडे उंचीला आल्यावरती त्याची टोमॅटोची बांधणी करून घेतली आणि नंतर टोमॅटोला फळं कशी लागतात ते बघितले. नाव नवनाथ हरिराम हांडे, उमरज नंबर 2. बाकी जणला कसं औषधं मारून हे मारा ते मारा असं सांगतात ना, तेव्हा गळीत होती याला असं काही विनाकारण काही औषधं न फवारता सुद्धा भरपूर गळीत दिलं भरपूर फार. माझे नाव विशाल भरत दांगट, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
राहणार उंबरज नंबर 2. रोगप्रतिकार शक्ती भरपूर चांगली, टेम्परेचरच्या पाण्याने झाडाची कलर हिरवेगारपणा, पाले फुटवे एकदम, पानं भरपूर असल्यामुळे फळांना उकल वगैरे काही पावसाळ्यात जाणवत नाही काही कुठल्या प्रकारे. आळाईचे कुठले हे नाही, नागाळे वगैरे असा प्रकार नाही, लाल कोळी वगैरे काही, डावनी भुरीचा कुठल्याही प्रकारचा अटॅक नसल्यामुळे ती व्हरायटी मार्केटमध्ये म्हणजे आम्हाला परवडेबल वाटली. कारण सेमिनिस अशोका जिंदाबाद.